नमस्कार, हॅलो, हाय फ्रेंड्स, कसे आहात? मस्त. मी सचिन सुरेश किस्से बहादर मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मागच्या एपिसोड मध्ये आपल्या सोबत किस्से बहादर होती शर्वाणी पिल्लई आणि मी जसं तिला रिक्वेस्ट केली ती आजही आपल्या सोबत आहे. तर हाय शर्वाणी. हाय. तर शर्वाणी, आज तू आम्हाला कुठला किस्सा सांगणार आहेस? किस्सा म्हणजे माझा प्रयोग होता, मी इफ फिशेस व हॉर्सेस म्हणून एक हिंदी इंग्लिश नाटक करायचे आणि माझा प्रयोग होता टाटा थिएटरला आणि मी पोहोचले होते अँड्र्यूजला, कारण दुसऱ्या दिवशीचा प्रयोग अँड्र्यूजला होता आणि मी एक्झॅक्टली उलट लिहून घेतलं होतं. आणि अरे ते कसं, जेव्हा हिंदी इंग्लिश नाटक असतं ना तेव्हा असं 3-3 तास आधी पोहोचावं लागतं, कारण चक्री असतात, ते आठवड्यातून एखाद प्रयोग होत असतो त्याचा, आपल्या मराठी रंगभूमी सारखं नसतं ते. तर नशिबानं माझ्या 3 तास आधी पोहोचले आणि मला असं वाटलं वाव, माझाच पहिला नंबर, आणि खूप वेळ झाला तरी माझाच पहिला नंबर होता. अरे तिकडे अरे मोबाईल नव्हते रे तेव्हा, तुला कळे ना की एक्झॅक्टली काय होते. मग मी अँड्र्यूजची जी काही माणसं होती त्यांच्या ऑफिसला गेले, तिथे विचारलं तर ते मला म्हणाले की नाही, एफएसएसचा शो नाही आहे तुमचा आज इकडे, तो उद्याला आहे. तर मी म्हटलं असं कसं, मला दिलाय तो प्रयोग. मग मी तिकडनं लाईन होऊन माझी डिरेक्टर अनाहिता उबेराय तिच्याकडे मोबाईल होता तेव्हा आणि माझ्याकडे नव्हता, 97 मधली गोष्ट आहे ही. तर मग मी तिला कॉल लावला लँडलाईन होऊन, तर ती म्हणाली अरे वी आर वेटिंग फॉर यू, वी आर एट टाटा. मला असं झालं ओ शिट, म्हटलं सॉरी सॉरी सॉरी, आहे ना मी पोहोचते. मग बँड्रा टू चर्च गेट डायरेक्ट ट्रेन आणि मग वेळेत पोहोचले मी. असं झालं होतं, 3-3 तास आधी पोहोचायचं असतं म्हणून तू वेळेत पोहोचू तरी शकलीस, नाहीतर हो नाहीतर माझी वाट लागली असती पुन्हा. मग सचिन तेच काढून टाकलं असत मला, पुन्हा नाटक नाही. पण मग मराठी नाटकात असं कधी नाही घडलं की तू कुठल्या तरी वेगळ्याच थिएटरला गेलीस वगैरे? नाही नाही, वेगळ्या थिएटरला गेले असं नाही घडलं. आम्ही माकडाच्या शॅम्पेनचे शोज करायचो, महिन्याला 20-25 शोज असायचे, व्यवस्थित लिहिलेलं असायचं. आणि एक दिवस रविवार होता आणि मला असं वाटलं की आज काय शो नाही आपला. अरे तेव्हा मोबाईल होते पण मी काही कोणाला फोनबिन केला नाही. मी म्हटलं ही विचारायचं काय, त्या तारीख नाही दिली आपल्याला आणि रविवारी शो नाही, असं होऊच शकत नाही. असं असताना सुद्धा लकीली ना मी पहाटे लवकर उठले, कारण अथर्व माझ्या आईकडे राहायला होता. मी लवकर उठले, तयार झाले आणि त्याचं दूध वगैरे तयार केलं बॉर्नव्हिटा घालून आणि आईकडे जायला निघाले. तर आमचे जे मॅनेजर आहेत प्रभू, त्यांचा फोन आला मला, अगं कुठे आहेस? तर मी म्हटलं की अरे आईकडे चालले. तर का? म्हटलं अरे काय सुट्टी अथर्वला असं असं आणि मग तसं मग ब्रेकफास्ट आणि मला म्हणाला शर्वाणी गाडी उभी आहे दादरला, तुझी वाट पाहतो. आणि तेव्हा मला आठवतंय 7:20 झाले होत्या. मी म्हटलं प्लीज प्रभू एक दिवस सुट्टी आहे, काय मस्करी करताय माझी. नाही सिरियसली आपला पुण्यात प्रयोग आहे 12:30 तू अशील तशी निघ. हो 12:30 प्रयोग पुण्यात होता आणि तरीही मला असं वाटत होतं की प्रभू माझी मस्करी करतायत, मी ऐकायला तयार नाही. कारण हे आनंद इंगळे, संदेश जाधव, संदेश कुलकर्णी, प्रभू हे किती वात्रट आहे तुला माहित आहे सगळे जण. मला वाटलं मला गिराई केलं असं करत मी 7:30 नाही मी येणारच नाही असं सगळं सांगितलं. आणि मग मला एकेकाला लागले, मग सगळ्यांचे फोन आल्यावर मला असं वाटलं की हे लोक मला खरंच चिडवतायत आणि माझी मस्करी करतायत हे. त्यामुळे मी डिसाइड केलं मी जाणारच नाहीये म्हणून. पण हे सगळं माझे बाबांनी ऐकलं, बाबांनी पेपर उघडला आणि मला म्हणाले शर्वाणी प्रयोग आहे तुझा पेपर मध्ये ऍड एवढे पडा करतो. मग मी म्हटलं सगळ्यांना सॉरी 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 सॉरी. मग काय पटकन नवऱ्याने बाईक डबला नेऊन सोडलं, त्याच्यामुळे मी वेळेत पोहोचलो आम्ही प्रयोगाला. पण असा एक वेडेपणा केला होता. अरे तू प्रयोग लिहूनच घेतला नव्हतास? हा असं कसं घडलं मला, मला ते हेच होत नाही, उलट सगळे सुट्टीचे दिवस प्रयोग आणि माकडाच्या ती शॅम्पेन म्हणजे धुआधार चालणारं नाटक रे त्यावेळेच. आणि तरीही आणि माहित नाही मला असं मी लिहून नाही घेतला काय झालं. आणि मला एवढा आनंद झाला ना की ये सुट्टी अथर्वला, पण सुट्टी मी त्यातच होते. अरे
की आता मी अथर्व बरोबर वेळ काढणार आहे म्हणून. बरं, मी कोणाला विचारलंही नाही, अरे रविवारी आपला प्रयोग कसा नाही, असा बोचकपणाही करायला गेले नाही. किंवा मी किती शून्य आहे, मी किती अलर्ट आहे हेही दाखवायला गेले नाही. मी अथर्व बरोबर वेळ काढायचा मी आताच रमवून गेले. पण मग तू अशी एंट्री विंट्री विसरलीस की नाही कधी? नाही 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 अजिबात नाही. तो पहिला आयुष्यातला किस्सा झाला होता की मला एंट्रीज घ्यायची नाहीये, मला घरी जायचंय. त्यानंतर ही रिस्क मी आयुष्यात कधीच घेऊ शकत नाही की मी एंट्री विसरले. निश्चितच मला असं वाटतं की आपण या सगळ्या लोकांमुळे, या सगळ्यांबरोबर काम करून त्यांच्याकडनं जे आपण शिकत राहिलो आणि त्यातनं आज आपण इथे उभे आहोत किंवा आपण ते काम करतोय. थँक्यू. आधी मला सगळ्यात पहिल्यांदा तुला थँक्स म्हणायचंय की तू किस्से बहादर मध्ये आलीस आणि तुझ्या बाबतीतले असे छान किस्से शेअर केलेस. सो थँक्यू व्हेरी मच सचिन. तुला पण खूप खूप थँक्स, खूप आभार मानते मी की तू या किस्से बहादर कार्यक्रमामध्ये मला किस्से सांगण्यासाठी बोलावलंस. त्याबद्दल खूप 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 आभार. लसिक हो, आपण पुन्हा भेटणार आहोतच एका नव्या सेलिब्रिटी सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि स्टे ट्यून. बाय बाय. Thank you.